गेल्या 13 दिवसामध्ये जवळजवळ आज आपल्या मंगळा तालुक्यातली 76 गावं मी तुमच्या समोर त्या ठिकाणी आशीर्वाद मागण्यासाठी आलो. या 2009 ते 2020 हा 11 वर्षांचा भारतमानांचा काळ. इथल्या तमाम वडीलधाऱ्यांनी, प्रमुखांनी, या गावातल्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी जवळून बघितला आहे, अनुभवला आहे. आणि 11 वर्षातला काळ आणि सध्याचा या 3.5-4 वर्षातला हुकुमशाही पद्धतीचा सरकारचा आणि सरकारच्या लोकप्रतिनिधीचा काळ, त्या ठिकाणी सध्या इथली तमाम वडीलधारी माता भगिनी तरुण सहकारी अनुभवताना बघताना त्या ठिकाणी दिसत आहे. सध्या शेतकऱ्यांच्यावरती, सर्वसामान्यांच्यावरती चाललेले अन्याय अत्याचार, आणि या मतदारसंघात जर लोकप्रतिनिधी मी 3000 कोटीचा निधी आणला म्हणून त्या ठिकाणी जर सांगत असतील, आणि दुसरं या भागातल्या येणाऱ्या रस्त्याची, या भागातल्या त्या ठिकाणी विकास कामाच्या बाबतीत फक्त कोटीच्या डिजिटल लावून तुमची दिशाभूल जर करणार असतील, तर या गावातले जे डिजिटल मध्ये लावलेली काम आहेत ती मंजूर कुणी करून आणली याबाबतचा खुलासा त्या ठिकाणी तुमच्या समोर होणं गरजेचं आहे. नारांच्या काळात मंजुरी झालेल्या कामांचा देखील काही दिवसापूर्वी या गावात उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला. आणि म्हणून कोणी काम करायचं आणि त्याचं उद्घाटन कोणी करायचं इथल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना, तरुण सहकाऱ्यांना माहित आहे. आणि म्हणून या 3.5-4 वर्षात चालू असलेला अन्याय त्या ठिकाणी कायमस्वरूपी थांबवण्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद, पाठबळ बंधून त्या ठिकाणी गरजेचं आहे. या भागातल्या तरुण सहकाऱ्यांनी आता शिवाजीरावनी सांगितलेल्या पद्धतीनं अनेक तरुणांच्या कारखानदारी जरी काम करत असेल तर पगाराची अडचण आपल्या या भागातल्या अनेकांना माहित आहे. त्या तरुणांना हुकुमशहा पद्धतीनं शिवाजीराव स्टेटस जरी नाही तेवढं तरी कामावरनं कमी करण्याचं पद्धत रोज 1 दिवसाआड त्या ठिकाणी अनेक तरुणांना आहे. म्हणून एकीकडे लोकशाही पद्धतीनं काम करणारे 11 वर्ष भारतमाना आणि दुसरीकडे या 3.5-4 वर्षात हुकुमशहा पद्धतीनं मी सांगेल तीच त्या ठिकाणी या भावनेतनं काम करणारे लोकप्रतिनिधी, आणि ही जर भूमिका चुकीची पद्धत बदलण्यासाठी तुमच्या पाठबळाची, आशीर्वादाची त्या ठिकाणी बंधून गरज आहे. या भागात या इथल्या सर्वांगीण विकासासाठी या कचरा गावातील वडीलधाऱ्यांनी शेतीचा डीपी जरी जळाला तर भारत मानाला फोन केल्यानंतर 1 दिवसाच्या आत एमएससीबीच्या गाडीतून देणारे ते लोकप्रतिनिधी, आणि आज इथल्या विद्यमान लोकप्रतिनिधीला एखादं काम सांगितल्यानंतर तुम्ही गटात आहे का, पक्षात आहे का, एक प्रमुखाकडून पहिलं तपासलं जात आणि तपासून त्या ठिकाणी जर पक्षात गटात नसाल तर हेलपाटे मारायला लावण्याची भूमिका एकीकडे सध्याच्या विद्यमान सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या कडून सुरू आहे. आणि मग तुम्ही 3000 कोटीचा निधी दिला म्हणून जर सांगत असाल, एवढंच जर तुमच्या सरकारमध्ये जर वजन असेल तर का मग मंगळवेढा तालुका या वर्षी दुष्काळाच्या यादीत आपला समाविष्ट झाला नाही? आज दुष्काळाच्या यादीत बसला नसल्यामुळे बंधूनो, पलीकडेच लगत त्या ठिकाणी जत तालुका, जत तालुक्याचा आमदार काँग्रेसचा आहे, सरकार भाजपचा आहे, तरी तो तालुका दुष्काळाच्या यादीत बसतोय. सांगोला बसतोय, माळशिरस बसतोय, माळा बसतोय, मोहोळ बसतोय, पंढरपूरची काही मंडळं त्या ठिकाणी दुष्काळाच्या यादीत बसतायत. मात्र मंगळवेढा जिथं पिण्याच्या पाण्याला, शेतीच्या पाण्याला आपण संघर्ष करतोय तो मात्र त्या ठिकाणी बसत नाही, याला जबाबदार फक्त आणि फक्त त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत. कारण दुष्काळाच्या यादीत जर आपला तालुका बसला असता तर आज जत आणि सांगोला परिसरातल्या शेतकऱ्यांना, 7-12 धारक शेतकऱ्यांच्या ज्यांच्या 7-12 पीक पाण्यामध्ये त्या ठिकाणी फळबागात लागवडीची नोंद आहे, त्यांना 30,000 रुपयाची हेक्टरी मदत बंधून तिथल्या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्याला, तुम्ही कुणाचाही पै पाहुणा मित्र परिवार असेल तर आत्ता फोनद्वारे विचारू शकता, तिथं मदत मिळते. तर का आम्हाला त्या ठिकाणी ती मदत मिळाली नाही? त्याचबरोबर त्या भागातल्या शेतकऱ्यांना पिण्याचे पाण्याचे टँकर मोफत दिले जातात, तिथल्या मुला मुलींच्या शिक्षणामध्ये फी मध्ये जर सवलत मिळत असेल तर का माझ्या या गावातल्या तरुणांना मुला मुलींच्या त्या ठिकाणी शिक्षणाच्या फी पासून वंचित ठेवण्याचं काम एकीकडे केलं? आणि म्हणून आमदार त्या ठिकाणी करू शकले असते का? तर तुम्हाला उदाहरणासहित बंधून सांगतो, 2014 या अशाच पद्धतीनं आपला मंगळवेढा तालुका
दुष्काळाच्या यादीतून वगळण्याचं काम झालं होतं. आमदार म्हणून काम करत होते भारत नाना आणि राज्याचे मुख्यमंत्री होते तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण. पृथ्वीराज बाबांच्याकडे जाऊन जोपर्यंत माझा मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत समावेश करत नाही तोपर्यंत मी माघारी मंगळवेढाला जाणार नाही म्हणून सांगून ठाम मांडून त्या ठिकाणी एका राज्याचा एका तालुक्यासाठीचा स्वतंत्र जी आर काढायला लावणारा तुमच्या शेतकऱ्याची तळमळ असणारा लोकप्रतिनिधी म्हणून भारत नानाने त्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी बंधून करून दाखवली होती. आणि म्हणून ती भूमिका त्या भावनेनं जर काम या ठिकाणी लोकप्रतिनिधीने केलं असतं तर आज आपला तालुका दुष्काळाच्या यादीत बसून अनेक लाभ इथल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना त्या ठिकाणी झाले असतं. पण तुम्हाला त्या ठिकाणी दुष्काळावरती असेल या भागात झालेल्या गारपिटीबाबत तुम्ही सरकारला जाब विचारला नाही मदत इथल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळवून दिली नाही. या भागात वादळी वाऱ्यानं 2 महिन्यापूर्वी अनेकांची घरं प्रपंच उद्ध्वस्त झाली पण पंचनामे करायची फक्त नाटकं त्या ठिकाणी झाली. किती इथल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला मग सरकार तुमचा तुम्ही का त्या ठिकाणी भूमिका मांडली नाही. त्याच पद्धतीनं आज इथल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याची काय परिस्थिती आहे बंधूंनो. पीक विमा त्या ठिकाणी मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी 1000 रुपये त्या ठिकाणी खर्च करून फॉर्म भरले पण काही लोकांना पीक विमा मिळाला कुणाला 130, 200, 300, 400 रुपये ज्याच्या 2-पट 3-पट त्या ठिकाणी जर खर्च पीक विम्याच्या फॉर्म भरायला जर लागत असेल आणि अशी तुटपुंजी मदत जर करून त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याचं भलं करताय असं वाटत असेल तर सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीला आमदारांना बंधूंनो येणाऱ्या काळात जाब विचारणं बंधूंनो त्या ठिकाणी काळाची गरज आहे. 11 वर्षाच्या काळात भारत नानाने काम करत असताना गाव पातळीच्या राजकारणात कधीच त्या ठिकाणी हस्तक्षेप न करता गावातला नागरिक गट तट आज या देशाच्या कोणत्या गावात त्या ठिकाणी राजकीय गट तट नाहीत. प्रत्येकाच्या गावात राजकीय मतमतांतर असू शकतात पण लोकप्रतिनिधीची आमदाराची भूमिका गावातला प्रत्येक नागरिक माझा या भूमिकेतून त्या ठिकाणी असलं पाहिजे. परंतु तुमच्या ग्रामपंचायतच्या गावातल्या मतदार यादीत देखील जर लोकप्रतिनिधी ढवळाढवळ करून जे राज्याच्या बाहेरचे बिहार युपी मधले जर लोक या इथल्या मतदार यादीत समाविष्ट करण्याचं पाप जर त्या ठिकाणी चालू असेल तर नक्की तुम्ही काळजी करू नका. या भागातल्या इथल्या तरुण सरकारांना मी तुमच्या त्या ठिकाणी आवाहन आणि विनंती करणार आहे. हा भगीरथ बाळके तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करायला त्या ठिकाणी तयार आहे. आणि म्हणून 129 बरोबर ना 129 लोक त्या ठिकाणी तुम्ही कारखान्यावरती काम करणारे युपी बिहार मधले लोक जर इथल्या मतदार यादीत घालून लोकशाही पद्धतीला तडा घालवण्याची भूमिका लोकप्रतिनिधीला हाताशी धरून करत असाल तर त्यातली 60 नावं वगळण्याचं काम अधिकाऱ्यांनी केलंय. राहिलेली 69 नावं देखील तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या सोबत आहे त्यासाठी लागेल तो वाटेल तो पाठपुरावा करायला त्या ठिकाणी तुमच्या सोबत मी लढाईचा त्या ठिकाणी तयार आहे. कारण चुकीचं काम करणाऱ्या माणसांच्या विरोधात आज जर आपण एकवटलो नाही तर अशा पद्धतीच्या अन्याय अत्याचाराची भूमिका घेणारे एकीकडे लोकप्रतिनिधी आणि ही चुकीची भावना कायमस्वरूपी आपल्या तालुक्यातून या हुकुमशाहीला हद्दपार करण्यासाठी मी या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी तुमच्या गावापर्यंत भागापर्यंत बंधून आलेलो आहे. आज शेतीला जोडधंदा म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडे बघतो आज दुधाचा दर तर वाढायचं सोडाच पण प्रत्येक आठवड्याला 15 वड्याला 2 रुपये 4 रुपये दर त्या ठिकाणी कमी होतोय. काल परवा त्या ठिकाणी 30 रुपये असणारा दर 1 ऑक्टोबर पासून सरकारने परत 28 रुपये केलाय आणि अनुदानाच्या नावावरती आपल्या तोंडाची पानं पुसण्याचं काम 5 रुपये ते 7 रुपये तुम्ही अनुदान केलं म्हणून सांगत असाल तर 5 रुपयेचं अनुदान तरी आमच्या किती शेतकऱ्याला दुग्ध व्यवसायिकाला मिळालं हे सांगायला सरकार त्या ठिकाणी तयार नाही. म्हणून सरकारच्या लोकप्रतिनिधींनी का विधानसभेची 2 अधिवेशनं त्या ठिकाणी पार पाडली मात्र तुम्ही एकदाही आमच्या दुधाच्या अनुदानाच्या बाबतीत शेतकऱ्याच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलायला भांडायला त्या ठिकाणी तयार नाही. राज्याचा दुग्ध विकास मंत्री त्यांच्या स्वतःच्या जिल्हा अहिल्यानगर मध्ये तिथं अनुदान देऊ शकतात तर या भागातल्या शेतकऱ्यांना का अनुदानापासून वंचित ठेवलं तुम्ही एकदा तरी त्या ठिकाणी प्रश्न विचारायला पाहिजे होता. म्हणून या भागातल्या सर्वांगीण सर्वसामान्य बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांच्यासाठी काम करण्यासाठी बंधूंनो मला तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे. 11 वर्षाच्या काळात भारत नानाने काम करत असताना कधीच गट तट पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन
येणारा नागरिक प्रत्येक माझा आहे. गावातला विरोधक जरी त्या ठिकाणी काम घेऊन गेला तर त्याला कधीच गावातल्या अमुक आमच्या प्रमुखाला याला घेऊन ये या पद्धतीची भावना त्यांच्या मनातून त्यांच्या कामाच्या पद्धतीतून कधीच त्या ठिकाणी दिसून आली नाही. म्हणून ही भूमिका पार पाडण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे. आज या जन आशीर्वाद यात्रेचा 13वा दिवस आहे. सलग 12 दिवस वेगवेगळ्या गावामध्ये मुक्काम करून आज मंगळवार तालुक्यातला हा शेवटचा जन आशीर्वाद यात्रेचा दिवस आणि त्यानंतर 4 दिवस पंढरपूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावात जाण्यासाठी 17 दिवसात 102 गावात भारत नानांच्या विचारानं जोडलेल्या वडीलधारी तमाम तरुण सहकारी माता भगिनींचा आशीर्वाद घ्यायचा म्हणून मी आपल्या गावापर्यंत बंधून उपस्थित आहे. तुम्ही सहकार्य आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाला कधीही मी त्या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि बहुसंख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून आपला आभार व्यक्त करून मी माझ्या बरोबर थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.